नमस्कार, आज मी तुम्हाला गवारीची भाजी करून दाखवणार आहे। इथे मी गवार घेतले 300 ग्राम, छान असे तुकडे करून स्वच्छ पाण्याने धुवून घेतले। साधी सोपी पद्धत दाखवणार आहे, झटपट होणार आहे। इथे मी कढई ठेवले गॅसवरती, कढई गरम झाले, 2 चमचे तेल टाकून घेतले। आता आपण मोहरी टाकून घेऊया, 1/2 चमचा छोटा वाला, 1/2 चमचा जिरं। इथे मी लसूण घेतला आहे, 1 मोठा गड्डा सोलून असं खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं आहे, तर ठेचून घेतलं आहे। इथे आपला लसूण छान असं परतून घेऊया 1 ते 1.5 मिनटं। इथे आपला लसूण छान परतून घेतलं आहे 1 ते 1.5 मिनटं। 1/2 चमचा छोटावाला हळद टाकतो। गॅस आपला स्लो ठेवायचा आहे, तेल आपलं गरम झालंय, मसाले परतू शकतात। इथे मी घरचा लाल मसाला टाकते 2 चमचे, धना पावडर टाकते 1 चमचा छोटावाला, जिरा पावडर टाकते 1/2 चमचा, गरम मसाला टाकते 1/2 चमचा छोटावाला। इथे मी मसाले तेलामध्ये मिक्स करून घेतले। आता आपण ही धुवून ठेवली गवार घालून घेऊया। इथे मी गवार छान असे मसाल्यांमध्ये सुद्धा मिक्स करून घेतले तेलावरती। आता आपण झाकण ठेवूया, म्हणजे 3 ते 4 मिनटं वाफ काढून ठेवू। आपल्याला याच्यामध्ये ओतण्यासाठी थोडं साईडला पाणी गरम करायला ठेवू। इथे मी भाजीमध्ये घालण्यासाठी इथे हा मापाचा ग्लास घेतलाय, 1.5 ग्लास पाणी घेतले, ते गरम करायला ठेवू। इथे आपलं झाकण ठेवल्यास 4 मिनटं झाले, मध्ये एकदा मी झाकण काढून परतून घेतले भाजी, कारण का मसाले आपले सुके आहेत, भाजी करपू शकते। तर 4 मिनटं झाले, झाकण काढून बघते परत एकदा। ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकते, करून घेऊया। इथे आपण पाणी गरम करून घेतले, ते मी ह्याच्यामध्ये घालून देते भाजी शिजण्यासाठी। मीडियम साईजवर पूर्ण स्लो होता, तो थोडा गॅस वाढवून घेतलाय। भाजी मिक्स करूया, परत झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटासाठी शिजवून घेऊया। गॅस मी थोडा फास्ट केलाय। इथे मी 4 चमचे कांदेपोहे खावतो, आपण ते शेंगदाणे घेतले, कच्चेच आहेत, त्याचा खलबत्त्यामध्ये जरा कुटून घेते। इथे आपले 7 मिनिटं झाले, ढक्कण काढून बघतो। आपण कुटून घेतले शेंगदाणे, याच्यामध्ये घालून घेऊया। शेंगदाण्याचा कूट घालून घेतले, कच्चेच घातले, भाजून न घेतले। त्यातलं आपण पूर्ण पाणी सुकवून घ्यायचंय, छान असं मिक्स करून। इथे बघा, पाणी आपलं पूर्ण भाजीचं सुकलंय, आपली भाजी पण तयार झाली खाण्यासाठी। मी आता गॅस बंद करू। गॅस बंद करते आणि वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून देते।